कैमरा मध्ये कव्हर मला जे सांगायचं होतं ऍक्च्युअली थोडस तिने सांगितलंय जसं की पूर्वीच्या काळी बायका स्त्रिया खूप बिझी असायच्या घरकामामध्ये आणि त्यांना त्यांच्या बिझी वेळातनं कधीतरी मंगळागौर खेळाच्या निमित्तानं एकत्र यायला मिळायचं खेळायला मिळायचं आणि एक प्रकारचा व्यायामही ह्या खेळाच्या माध्यमातून व्हायचा आणि एन्जॉयमेंटसाठी पूर्वीच्या काळी त्यांच्यासाठी मनोरंजनचं हे गौरी गणपतीच्या दरम्यान त्यानिमित्तानं मंगळागौर व्हायची एवढं सध्या तरी मला एवढंच माहिती आहे. छान भाग्यश्री तुझे शब्द जे आहेत तेथून मानण्याचा प्रयत्न केला आहेस खूप खूप धन्यवाद. मला असं वाटतं मंगळागौर म्हणजे काय तर मंगळागौर म्हणजे जसा श्रावण सोमवार हे खूप इम्पॉर्टंट असतं तसं मंगळागौर ही एक नव्या नवरीसाठी स्पेशल सण असतो. लग्न झालेली मुलगी ज्यावेळेस पहिल्यांदा माहेरी येते ती मंगळागौर साजरी करण्यासाठी पण आपल्याकडे मोस्ट ऑफ टाइम मंगळागौर गौराई म्हणून पुजली जाते किंवा गौरीचा सण गौर आणि गणपती असे सण संबोधले जातात. तर नव्या नवरीसाठी हा साज असतो श्रृंगार असतो श्रावण महिना म्हणजे माहेरीला येण्याची पर्वणीच असते. खास करून मला आज खूप आनंद आहे आपण सगळ्यांनी इथं पार्टिसिपेट केलेला आहे. मला या मंगळागौरीनिमित्त माझी एक छोटीशी काव्यपंक्ती समर्पित करायची आहे मंगळागौरी कार्यक्रमासाठी ती मी सुरू करते. हिरव्या पाटा आणि उन्हाळ लागता सोनेरी अशा श्रावणाच्या छटा अन असा हा श्रावणाचा थार घातला आज मंगळागौरीचा घाट. श्रावणाच्या हिरव्या साजाने सृष्टी सुजली आज आणि अवंच्या रावाने गौराई पुजली आज. अशा की आपण वाट पाहतो खूप वेळा आणि येथे जमला आपल्या मानकांचा मेळा. मैत्रिणींनो मंगळागौरीचा खेळ फक्त खेळा. खूप खूप धन्यवाद. No.